all-new i20. Bookings open. कुडाळ तालुक्यातील लोकसभा भागातून बंधारे बांधण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक 11 डिसेंबर रोजी होणार आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून यावर्षी एकाच दिवसात 1000 बंधारे बांधण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याची माहिती कुडाळचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली. पंचायत समिती कुडाळमार्फत गेले 4 वर्ष पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेअंतर्गत बंधारे बांधण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या 4 वर्षात याला बंधारे बांधण्याचा शासकीय गव्हर्नमेंट होता लोक चळवळ बनवली गेलेली आहे आणि म्हणून यावर्षी बंधारे दिन जो साजरा करतोय तो आपण उद्या 11 डिसेंबर रोजी संपूर्ण कुडाळ तालुक्यातल्या 68 ग्रामपंचायतीमध्ये साजरा करतोय. याचं औपचारिक उद्घाटन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर हेमंत वर्षेकर साहेब आणि कुडाळ पंचायत समितीचे सन्मान्य सभापती नवतर आहिर आणि उपसभापती आणि सर्व जिल्हापरिषद पंचायत सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये पावशी ग्रामपंचायतीमध्ये करतो आहोत आणि याचा समारोप आपण करतोय आणि नेरूळ दिलवाडा ग्रामपंचायतीमध्ये करतो आहोत. माझी कुडाळ तालुक्यातील सर्व जनतेला सर्व लोकप्रतिनिधींना सर्व कर्मचाऱ्यांना अंगणवाडीताई असतील आशा असतील ग्रामसेवक असतील सरपंच बांधव असतील जनतेला विनंती आहे की आपण दरवर्षी गेले 3 वर्ष जशी चळवळ राबवतो तशी चळवळ राबवावी. यावर्षी आम्ही या बांधाऱ्यांचं एकाच दिवशी 1000 बंधारे घालण्याचं टार्गेट उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आम्ही सुरुवातीला 369 घातले त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी 719 घातले त्याच्या गेल्या वर्षी आपण 753 एका दिवशी बंधारे घातले आणि यावर्षी 1000 बंधारे एकाच दिवशी कुडाळ तालुक्यात घातले जातील अशा प्रकारचं उद्दिष्ट आम्ही राजमान ठेवलं आहे आणि याच्यासाठी जनतेकडून फार मोठ्या प्रकारच्या आम्हाला असा प्रतिसाद मिळतोय. मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्या जनतेने पुन्हा एकदा स्वतःसाठी आपल्या गाई गुरांसाठी आणि आपल्या समाजासाठी हे बंधारे घालावेत आणि घालण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com वर.